आता यासाठी हे एक उत्पादन उत्पादकाचं तुम्हाला उदाहरण देतो, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर जिथे जिथे आपण वावरत असतो त्या त्या ठिकाणी काम करत असताना जर आपलं मन निस्पृह झालं, निस्वार्थी झालं, पूर्वग्रह विरहित झालं, तर आपल्या मनातून सद्भावना आविष्कृत व्हायला लागतात, सद्भावनांची कारंजी वर उडायला लागतात आणि त्यातून तुम्हाला सद्विचार यायला लागतात, सत्संकल्प यायला लागतात आणि ते सत्संकल्प जे आहे ती सद्भावना जी आहे ती एकाच ठिकाणी तयार होत असते असं नव्हे तर समाजातल्या हजारो ठिकाणी तयार होत असते, परंतु समाज जर खरोखर सुदृढ आणि निकोप आणि सम्यक आरोग्यानं रसरसलेला जर व्हायला हवा असेल आणि व्यक्ती जर तशी रसरसलेली व्हायला हवी असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रात अशा तऱ्हेनं निस्वार्थीपणानं काम करणाऱ्या कर्तृत्व संपन्न विजिगीषू आणि उत्साही अशा लोकांचं स्वतंत्र बुद्धीच्या लोकांचं मनोमिलन होणं आणि त्या एकमेकांना जोडणं आवश्यक आहे. आणि त्याचं तुम्हाला उदाहरण देतो की जर तुम्हाला तुम्ही चांगले कायदे केलेत की जे सम्यक आरोग्याला उपयोगी आहेत अशा तऱ्हेचे तुम्ही जर प्रोटेस्ट केल्यात किंवा चळवळी केल्यात की ज्यामुळे सम्यक आरोग्याला फायदा होईल तर किंवा तुम्ही शिक्षण क्षेत्रातलं अशा तऱ्हेचं जर तुम्ही परिवर्तन केलात शिक्षण पद्धतीमध्ये तर सम्यक आरोग्याला फायदा होईल, वैद्यक क्षेत्रात तसं केलात तर अशा प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला योग्य विचार करून योग्य धोरणं आखून योग्य अंमलबजावणी करणारे आणि सम्यक आरोग्य जे आहे ते साध्य करणारे लोक सापडतात. आता ह्याचं उदाहरण तुम्हाला देतो. उदाहरण कसं आहे, एक मनुष्याचं शरीर घ्या तुम्ही, त्या शरीरामध्ये मेंदू आहे आणि मेंदूमध्ये वेगवेगळे भाग आहेत, तर समजा त्या मेंदूमध्ये एक रक्तस्राव झाला आणि ती जी केंद्र आहेत मेंदूतली त्यांचं एकमेकांच्या बरोबर असलेलं संवाद संभाषण आणि नातं हे जर तुटलं तर काय होईल, तर तो माणूस पांगळा होईल, त्याची जरा हेमिप्लेजिया झाला, पॅराप्लेजिया झाला, डायप्लेजिया झाला, मोनोप्लेजिया झाला, असे कितीतरी शब्द आहेत त्याला, पण थोडक्यात जिथे त्याचा ते जी केंद्र आहेत त्यांचा संवाद तुटला, जिथे संवाद तुटला तिथे विसंवाद झाला, विसंवाद झाला किंवा संवादहीनता आली, संबंध तुटला तेव्हा ते जे भाग आहेत ते लुळे पडले. आपल्या समाजामध्ये तसंच आहे की बुद्धिवान कर्तृत्ववान लोकहितकारी लोकहितेष्णू आणि समाजाचं कल्याण व्हावं यासाठी धडपडणारी इच्छाशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती असलेली माणसं ही आज ज्या प्रमाणात एकमेकाशी सुसंवाद साधताना दिसायला हवीत त्या प्रमाणात दिसत नाही. आज इंटरनेटचं आणि नेटवर्किंगचा जमाना असला तरीसुद्धा जोपर्यंत माणसाच्या मनातला अहंकार हा बाजूला पडत नाही तोपर्यंत आपल्याला सम्यक आरोग्य हे प्राप्त होणं अत्यंत कठीण जात असतं. म्हणून आम्ही जे बोलतो तेच बरोबर असं नव्हे, पण आम्ही जी भावना व्यक्त करतो ती जरी कमी दर्जाची असली तरी ती समाजाला पुढे नेणारी आहे, काही प्रमाणात तरी पुढे नेणारी आहे, हे जर एखाद्याच्या लक्षात आलं तर तो आमच्याकडून शक्ती घेऊ शकतो आणि त्याची शक्ती आम्हाला देऊ शकतो आणि पर्यायानं ही शक्ती समाजाकडे जाऊ शकते. आता याच्यासाठी मी एक शब्द वापरला होता अहंकार म्हणून. आता या संदर्भामध्ये पुष्कळदा काही काही गोष्टी अशा येतात की माणसं एकमेकाशी संपर्क का साधत नाहीत, अशा तऱ्हेचे जे नेटवर्किंग जे व्हायला हवं ते का होत नाही, तर त्यामध्ये प्रत्येक माणूस किती सज्जन असला, हुशार असला, विद्वान असला आणि लोकांच्या हिताचं लोकांच्या हिताची इच्छा करणार असला, त्याच्यासाठी धडपडणारा असला, तरीसुद्धा काही गुण अवगुण प्रत्येक माणसात असतात. ते कमी अधिक प्रमाणात कसे असतात ते आपण थोडक्यात बघूया. आता हे पहा, इथे मी मुद्दाम लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला दुःख होतं किंवा सुख होतं, आपल्याला कधी लाचारी आपल्याला करायला लागते तर कधी आपल्याला गर्व चढतो, कधी आपल्याला वकवक वाटते तर कधी आपल्याला उदासीनता येते, कधी विरक्ती येते तर कधी प्रवृत्ती येते,
कधी निराशा येते तर कधी आशा वाटते, कधी उत्साह वाटतो तर कधी निरुत्साह वाटतो, कधी राग येतो कधी द्वेष येतो, कधी लोभ वाटतो तर कधी मत्सर वाटतो, कधी उद्विग्नता येते तर कधी खिन्नता येते। आता हे विविध प्रकारच्या गोष्टी झाल्या। कधी तुम्हाला कंटाळा येतो तर कधी काम करावं असं वाटतं, कधी एखाद्याबद्दल आपुलकी वाटते तर कधी एखाद्याबद्दल तिरस्कार वाटतो। आता हे आहे काय? तर आपल्या मनामध्ये ह्या चाललेल्या विविध भावनांचा हा जो एक अशा तऱ्हेचा तांडव नृत्य आहे, हा तर एक तऱ्हेचं एक नाट्य आहे। तर हे नाट्य जे असतं ते चालू असताना नकळत आपण एक भिंत बांधत असतो स्वतःभोवती, स्वतःभोवती भिंत जी बांधत असतो ती भिंत कशी बांधतो आपण? तर आपण लहानपणी झालेले संस्कार, आपण जे पाहिलेल्या गोष्टी, आपण अनुभवलेल्या गोष्टी, आपण केलेले विचार, आपण केलेला अभ्यास, समाजाकडून आपण जे काय घेतलं ते, आपण वाचल्यानंतर आपल्याला काय जाणवलं ते, काव्यामधून आपल्याला जाणवलं ते, सिनेमामधून जाणवलं ते, नाटकातून जाणवलं ते, आणि विविध माणसांच्या आपली जी इंटरॅक्शन झालेली असते, व्यवहार झालेले असतात, त्याच्यातून आपल्याला जे अनुभव आले असते, अशी आपण आपल्या भोवती भिंत तयार करतो आणि ते आपण त्याच्याशी आपण इतके निगडीत असतो की त्या विचार, त्याला आपण एक स्ट्रक्चर म्हणतो, तो स्ट्रक्चर असतो म्हणजे विचारांचं एक स्ट्रक्चर असतं, भावनेचं एक स्ट्रक्चर असतं, आणि ते आपल्याशी इतकं निगडीत असतं की आपण म्हणजे उदाहरणार्थ माझ्या आवडीचा एखादा नट असेल आणि समजा तुम्ही म्हणालात की तो नट घाणेरडा आहे तर मला राग येतो। आता जिथे 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 अशा तऱ्हेचा मला राग येतो। तुम्ही म्हणाल की निळा रंग, मला मी म्हटलं निळा रंग चांगला आहे, तुम्ही म्हणाल पिवळा रंग चांगला आहे, मला राग येईल। तुम्ही म्हणाल की बासुंदी चांगली असते आणि मला जर समजा खीर आवडत असेल तर मला राग येईल। म्हणजे आपल्या मनामध्ये आवडी आणि निवडी तयार झालेल्या असतात, हवं आणि नको तयार झालेलं असतं, पुढे येणारं जे काय आहे त्याची भीती मनात तयार झालेली असते, किंवा त्याच्याबद्दल हाव मनात वाटत असते, आशा मनात वाटत असते, किंवा मागे जे घडून गेले त्याच्याबद्दल गर्व चढलेला असतो, किंवा खिन्नता वाटत असते, अपराधीपणाची जाणव असते, आणि अशामध्ये आपण विभागलेले गेलेलो असतो। त्यामुळे काय होतं, आपल्या रिॲक्शन्स ह्या शार्प असतात, तीव्र असतात, आपली प्रतिक्रिया जी असते ती अतिशय तीव्र असते।